नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आनंद शेटे प्रिवी लाईफ सायन्स या कंपनीचा प्रतिनिधी असून आज आपण चिचगावन या गावामध्ये पुंडलिक पाटे काका यांच्या शेतामध्ये आलो आहोत. तर हा मिरचीचा प्लॉट आहे, या मिरचीचा प्लॉटचा एक तुडा झाला आहे. या प्लॉटवर काकांनी जवळपास न्यूट्रीफाईड ओसा कॅल्सिबी आणि त्यानंतर फेरस झिंक हे बरेचसे प्रोडक्ट यांनी प्रिवीचे वापरले आहेत. तर त्यांचे अनुभव आणि दरवर्षीच्या प्लॉटपेक्षा आणि यावर्षी जे त्यांनी प्रिवीचे प्रोडक्ट वापरले याच्यामध्ये चेंजेस काय त्याला वाटलेत तर त्यांच्याबद्दल आपण विचारून घेतो. सुरुवातीला त्यांचा परिचय घेऊत आपण. काका, तुमचा परिचय द्या. माझं नाव पुंडलिक दगडूजी पाटे, मुक्काम पोस्ट चिंचगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. माझा मोबाईल नंबर ओसा वापरलाय, आपण न्यूट्रीफाईड ड्रिचिंगला पण घेतलं हो ना. तर दरवर्षी तुमच्या मिरचीला बऱ्याच प्रमाणात उधळ होत होती कधी कधी, किंवा काही झाडं उधळून जात होती, जळत होते. तर यावर्षी आणि न्यूट्रीफाईड मुळे तुमचा काय फरक पडला? सर, माझा टोटल प्लॉट लाईव्ह करा तुम्ही. माझं एकही झाड न्यूट्रीफाईड मुळे या हे न्यूट्रीफाईड आहे, त्याच्यामुळे एकही झाड उधळलेलं नाही. असं यावर्षी दरवर्षी जवळपास 10-15% झाड उधळणं असते, पण यावर्षी एक टोटल प्लॉट जर लाईव्ह तुम्ही केला तरी एकही झाड माझं उधळलेलं नाही. बरं, तर आता कॅल्सिबी आपण या वाढीसाठी किंवा मिरची वाकडी होऊ नये यासाठी वापरलं होतं, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला यावर्षी मिरच्या तोडताना कॅल्सिबीचा रिझल्ट कसा वाटला? कॅल्सिबी असा आहे साहेब, मी रिझल्ट पाहिले सगळेच, टोटल कंपनी पाहिले. तुमचीच कंपनी म्हणून नाही, बाहेर पाहिलं, सगळ्याच कंपन्या पाहिल्यात. आता एकच नाव घेता येत नाही, घेता येत नाही, पण तुमचे रिझल्ट मला जबरदस्त वाटले. आणि मिरचीचा प्लॉट हे लाईव्ह प्लॉट तुम्ही दाखवा कोणाला, समजा किंवा बघा, पण प्लॉट चांगला वाटला मला. तुमचा ओसा सुद्धा भयानक आहे, ओसाला चॅलेंज नाही. एक तर दोन काम करते, एक तर ते स्प्रेडर म्हणून काम करते आणि दुसरं सिलिकॉन अन्नद्रव्य पुरवठा काम करते. अन्नद्रव्य सुद्धा पुरवठा करते, सोबत पानाची जाडी पण वाढवणं आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी होते. बघा, पांढरी माशी वाढते का वाढते का? प्लॉट माशीचा प्लॉट नाहीच ना, हेच दाखवू नका. टोटल प्लॉट दाखवा कोणाला, झाड हलवल्यानंतर आपल्याला लगेच पांढरी माशी होती. आपली प्लॉट दाखवा कोणाला. ठीक आहे, मग मला एवढंच विचारायचं की बा आपण सांगू शकता का शेतकऱ्यांना किंवा प्रिवीचे प्रोडक्ट वापरायला पाहिजेत? सर, प्रिवीचे प्रोडक्ट वापरायला कुठलीच अडचण नाही, कुठलीच अडचण नाही. प्रिवीचे प्रोडक्ट नंबर एक आता काय प्रश्न आहे. एक मी अभिमान सांगतो सर, माझा मुलगा बीएससी अग्री झालेला आहे आणि मार्केटिंग करतोय सध्या. बरं, एमबीए करतोय आणि त्याच्या मार्गाने प्लॉट बनलेला आहे. मुलगा बीएससी अग्री झालेला आहे, त्यांच्या मेहनत त्यांच्या मेहनतीनं हा प्लॉट या वर्षी फार सुंदर प्रमाणे. आतापर्यंत मी प्लॉट बघितलं, मी लावले सर, मी मला मावळ्याचा नाद 20 वर्षापासून आहे, आज नाहीये, 20 वर्षापासून. पण असा प्लॉट मी आयुष्यात मी बघितला. उत्पन्न किती निघालं काका आपल्या पहिल्या तोड्यात? पहिला तोडा सर 27 क्विंटल मला वाटते, 27 क्विंटलच्या थोडफार उभा आहे. नक्की घरी गेल्यावर तुम्हाला सांगतो. म्हणजे आता पहिला तोडा आपला, पहिला तोडा मिरचीचा. पण रेट नाहीत सर, खंत ह्या शेतकऱ्याला रेटचं काय नाही, खंत शेतकऱ्याला. पण सर जी याच्यात मी इन्व्हेस्टमेंट 1 लाख रुपये झाल्या आजपर्यंत, 50,000 टोटल पहिले इन्व्हेस्टमेंट 50,000 आहे. इव्हन खर्च बाकीचा फिवारण्याचं तोडत नाही. 1 लाख इन्व्हेस्ट आहे, आतापर्यंत मला 300,000 पैसे मिळाले. आता मिळतील नाही मिळतील ते ईश्वरी सूत्र आहे, मी सांगू शकत नाही, रेट सांगू शकत नाही. पण प्लॉट बनवला, प्लॉट बनवला तुम्ही. ठीक आहे, धन्यवाद काका आम्हाला एवढं सहकार्य केल्याबद्दल आणि प्रिवीच्या प्रोडक्टवर संतुष्ट असल्याबद्दल तुमचा आम्ही आभारी आहोत.